द न्यूज लाईन अचूक वेधक. कॅनॉल ते गोवारे रस्त्याच्या कामाचे युवा नेते सारंग पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन. सैदापूर कृष्णा कॅनॉल चौकातून कॅनॉलच्या बाजूने जाणारा रस्ता सयापूर टेंबू गोवारे यासह परिसरातील गावातील वस्त्यातील नागरिकांना उपयुक्त ठरणारा, इंधनाची बचत आणि वेळेची बचत करणारा, यासह कराड ते ओगलेवाडी या महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करणारा. सदरच्या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजुरी व आर्थिक तरतूद प्राप्त झाली आणि रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ युवा नेते सारंग पाटील यांच्या हस्ते व लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सैदापूरचे सरपंच फत्तेशेह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, प्रशांत यादव, साजिद मुल्ला, पोलीस पाटील संजय पाटील, मानसिंगराव जाधव, धनाजी जाधव, दत्तकुमार देसाई, संदीप ठोंबरे, सुरेश हजारे, सचिन दानाने, विकास सोसायटीचे सदस्य शरद जाधव, रमेश जाधव, बाजीराव जाधव, राजकिरण जाधव, सीताराम जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या दरम्यान सारंग पाटील यांनी संग्रामसिंह जाधव यांच्या सैदापूर येथील लक्ष्मी गॅस एजन्सीला सदिच्छा भेट दिली. यावेळी विश्वास जाधव, उदयसिंह जाधव, अभिजित जाधव, वैभव बोराटे, दिलीप जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. द न्यूज लाईन अचूक वेधक.